भाई बर्ताओ स्टेडियम सी गाड़ी नहीं जाता है बाहर, सिक्योरिटी ला पास करता है। हो गए नदी नगी हा साइडला पण खलती तिकडे अजून स्टेडियम आहेत, त्या साइडला रग्बी स्टेडियम, फुटबॉल स्टेडियम, सगळे ॲथलेटिक स्टेडियम ह्या साइडला आहे। ह्या बाजूला ह्या समोर पण ग्रे ओल्ड ग्रे स्पोर्ट्स क्लब आहे। ह्या ह्या तर सगळा स्पोर्ट्सचा आहे। हा ह्या एरियाला, ह्या अख्ख्या एरियातल्या सगळा स्पोर्ट्सचा आहे। मी दाखवत आहे, थोडासा शायद तुम्हाला समजत येईल, थोडासा खाली दाखवत आहे। आता मी हातनं राईट मारलो, ठीक आहे। हे अजून आपली क्रिकेट स्टेडियमची बिल्डिंग चालली। हे आता क्रिकेटचाच आहे तो, पण जर प्रॅक्टिस करता ना नेट प्रॅक्टिसिंग नेट, तर तुम्हाला जर बघायचं तर थ्या जाऊन बघायचं ते कसे प्रॅक्टिस करतात। आता हा टेनिसचा आहे, टेनिस कॉर्ट्स हे सगळं बघा। टेनिस कोच आता तुम्हाला मी जात आहे, आहिस्ता आहिस्ता बघताय, दिसते का काय बघा तुम्ही। पण आता मोडलो ना आता मोहर का तुम्हाला दिसेल सगळा। ह्या साईडला लेफ्ट साईडला पण ठिकाण हे आपले ओल्ड ग्रेज हे बॉलिंग, म्हाताऱ्या माणसांसाठी जे बॉलिंग नाही असतात ते करतात। हां हे बघा, हात आता तुम्हाला नजर येईल टेनिस कॉर्ट्स। हां हे टेनिस कोर्ट, ते मग ती बिल्डिंग, ती क्रिकेटची बिल्डिंग अजून हातनं दिसते। हे सगळं टेनिस कॉर्ट, हा हे सगळं स्पोर्ट ग्राउंड, अख्खा हा एरिया खाली स्पॉट्स। हा हात म्हणजे एक तफरीकी पार्क, पार्क बोलतात ना आता आराम करायला पार्क। हा आहे ब्लू मोंटेन, आणि समोर जो आहे तो आमचा राणीबाग झू, पण हा मंगचा हिस्सा आहे। मी आता मंगती आहे झूच्या मंगती, हा पण हा समोर जो गेट आहे ना हा सगळा झूचा ही आहे। हा चालेल, आता मी मेन रोडला आलो आहे। आता हातनं राईट घ्यायचं आहे आणि घरा जायचं आहे। हातनं सगळा ऐस हे हाता, हा थोडा बहुत ब्लू मोंटेनचा नजारा।